आम्हालाही जॉब ला. मी इथं काम करत असताना अचानक एस टी पार्सल ऑफिस मध्ये स्लॅब पडला. बरेच दिवस झालं लिकेज होत होत, तिथं काम निष्कृष्ट म्हणजे ते हे झालंय. जास्त दिवस झाल्यामुळं बिल्डिंग हे झाले, हे झाले, त्यामुळं स्लॅब पडलाय. जीवितहानी जास्त झाली नाही, पण स्टँड मध्ये बऱ्याच ठिकाणी पडझड होती. बांधकाम बऱ्याच दिवसाचं असल्यामुळं आता ते परत बांधण्याची गरज आहे. काम करतोय आम्ही, आमच्या जीवाला धोका आहे इथं. कधी बी वरन स्लॅब पडतोय काय होतंय असं दोन तीन वेळा घडलेलं आहे. मागे बी इथं आमच्या गाडीवर एका स्लॅब पडला. आज बस स्टँड या ठिकाणी आपलं जी बिल्डिंग आहे ती स्लॅबची पडदर तिथं व्हायला लागलेली आहे. साधारणतः पडदी वरन पूर्ण म्हणजे पूर्ण बिल्डिंग ही निकृष्ट झालेली आहे. आता त्याची शासनानं नोंद घेऊन बिल्डिंगची तपासणी करावी की बिल्डिंग कंपोज झालेली आहे काय, त्याप्रमाणे बिल्डिंगची रिनोव्हेशन किंवा मग पूर्ण नवीन बिल्डिंग बांधण्यात यावी काय, तर शासनाने जेव्हा लवकर लवकर निर्णय घ्यावा. पडझड होण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी बिल्डिंगचे आरसीसी खपले म्हणजे जे काही लगदे ते पडण्यास चालू झालेले आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला